येवल्यामध्ये शरद पवारांची पहिली सभा 8 जुलै रोजी होती आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये ही सभा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंपानंतर संपूर्ण राजकारण आता ढवळून निघाले. राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. याच धर्तीवर येवल्यातील भुजबळांचे एकेकाळी खंदे समर्थक असलेले ऍडव्होकेट माणिकराव शिंदे यांनी बुधवार दिनांक 5 जुलै रोजी शरद पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन येवल्यातील छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार यांची महाराष्ट्रातील पहिली सभा शनिवारी 8 जुलै रोजी दुपारी 3 वाजता आयोजित केली आहे. या सभेची घोषणा लढू आणि जिंकू यासाठी सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. येवल्यातील कांदा बाजार समितीत या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय. सभेसाठी नाशिक जिल्ह्यातील 1000 नागरिक उपस्थित राहणार असल्याचा अंदाज येवल्याचे ज्येष्ठ नेते ऍडव्होकेट माणिकराव शिंदे यांनी वर्तवलाय. दिनांक 8 दुपारी 3 वाजेला माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची या महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या घडामोडीनंतर प्रथम या महाराष्ट्रातील सभेची सुरुवात म्हणून होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती येवला या ठिकाणी होणाऱ्या या सभेला 1000 संख्येने लोक उपस्थित राहणार आहे. वातावरण पावसाळी असलं तरी पवार साहेबांचा झंझावात हा या वातावरणापुढेही जाऊन लोकांच्या मनामध्ये निश्चितपणे आपलं स्थान निर्माण करेल असंच एकंदर वातावरण या येवले लासलगाव मतदारसंघात निर्माण झालेलं आहे. हा मतदारसंघ 2004 साली भुजबळ साहेबांचं पुनर्वसन म्हणून माननीय शरदचंद्र पवार साहेब यांनी निवडला आणि भुजबळांचं पुनर्वसन देखील झालं. गेल्या 20 वर्षामध्ये भुजबळांना अनेक राजकीय संधी आणि मोठा मान देखील याच मतदारसंघातनं माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आशीर्वादाने मिळाला. परंतु आज माननीय भुजबळ साहेब हे पवार साहेबांना सोडून भाजप समर्थक म्हणून या मतदारसंघामध्ये त्यांचं नाव कोरलं जाईल अशा रीतीने गेलेले आहेत. समता आणि केवळ शाहू फुलेंचं आंबेडकरांचं नाव घेऊन या ठिकाणी त्यांचं चाललेलं हे बेगडीपण या जनतेने ओळखलेलं आहे. त्यामुळं पवार साहेबांच्या या सभेला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. पदाधिकारी कार्यकर्ते हे देखील या ठिकाणी उद्याच्या सभेमध्ये सामील होतील. परंतु जास्तीत जास्त शेतकरी वर्ग युवक सर्व धर्माचे मुस्लिम मागासवर्गीय यातील लोक मोठ्या प्रमाणात या सभेमध्ये येणार आहेत. त्याचबरोबर सभेचे संकेत या ठिकाणी मिळत असताना RPIचा एक गट या ठिकाणी पाठिंबा देणार आहे. वंचितचाही पाठिंबा या माननीय पवारसाहेबांच्या सभेला मिळत आहे. त्याचप्रमाणे BRS याचं नुकतंच या ठिकाणी रोपटं लावलं गेलं, परंतु ते देखील या सभेच्या माध्यमातनं पवारसाहेबांना सोडून गेलेल्या भुजबळांचा विरोध याकरता या सभेचा त्यांनी ध्यास घेतलेला आहे आणि त्यात देखील ते देखील सामील होणार आहे. अशा रीतीनं होणारी ही सभा ही ऐतिहासिक ही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने ठरेल यात कुठेही शंका नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर आता शरद पवार यांची पहिली सभा येवल्यामध्ये होतीये. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दिनांक 8 जुलै रोजी दुपारी 3 वाजता या सभेचं आयोजन करण्यात आलंय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला.